नमस्कार, महा एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षत सावंत, व्हिडिओग्राफर आहेत. आज एक अतिशय महत्त्वाचा आणि आत्ताच घडत असलेल्या गोष्टीबद्दल आपल्याशी बोलायचं आहे. श्रीलंका, आपला दक्षिणेकरता शेजारी, ज्या देशाला भारताने 3.5 अब्ज डॉलर्सची मदत केली आहे आणि आत्ता जो देश प्रचंड महागाई आणि प्रचंड टंचाईमध्ये होरपळत आहे आणि त्याला कोणी जगात पैसे मदत काही देत नाही आहे, आपण ती देतो आहे, परंतु त्या देशाचे आधीचे राज्यकर्ते किती भारताच्या विरोधी होते याचं एक उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. मागे मी श्रीलंकेमध्ये चीनचा जो हस्तक्षेप होतो त्याच्याबद्दल बोललो होतो. हंबनटोटा हे श्रीलंकेच्या अगदी दक्षिणेला एक छोटंसं बंदर होतं. या नावाचंही मी मागे सांगितलं होतं की ती जी जहाजं पूर्वी यायची, खूप पूर्वी म्हणजे इतिहास काळामध्ये, त्यांना संपान म्हणायचे आणि श्रीलंकन सियाली भाषेत टोटा म्हणजे बंदर किंवा निवासस्थान, तर संपन टोटा हे त्याचं नाव होतं. ती संपन जहाजं तिथे येऊन लागायची आणि त्याचं पुढे संपनचं हंबन झालं, तर हंबन टोटा बंदर होतं. आणि त्या बंदराचं वैशिष्ट्य म्हणजे ते खोल पाण्यातलं बंदर आहे आणि पूर्णपणे हिंद महासागरामध्ये ते आहे आणि अतिशय मोक्याच्या जागी आहे, कारण पूर्वेकडचा ट्रॅफिक, अतिपूर्वेकडचा ट्रॅफिक आफ्रिकेकडे जायला किंवा युरोपकडे जायला हा त्या बंदरावरनंच जातो. त्यामुळे अगदी योग्य ठिकाणी होतं ते बंदर. फक्त त्या बंदराची क्षमता फार नव्हती, त्यामुळे तिथे कुठली जहाजं यायची नाहीत, मोठी जहाजं. चीननी श्रीलंकेला असं आमिष दाखवलं की आपण हे बंदर मोठं करू, मग खूप मोठी मोठी जहाजं येतील, मग त्यांना सर्व्हिस देता येईल, मग ती सर्व्हिस दिली की आपल्याला याच्यातनं पैसे मिळतील, असं आमिष दिलं. आणि राजपक्षे जे होते, महिंदा राजपक्षे, त्यांच्या कारकिर्दीमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिंदा राजपक्षेंचा मतदारसंघ पण हंबनटोटाच आहे, त्यामुळे तिथे मोठा प्रोजेक्ट आणला असं त्यांनी शेखी मिरवली आणि हा प्रोजेक्ट आणला. नोकऱ्या किती मिळाल्या, काम किती झालं माहीत नाही, राजपक्षांना स्वतंत्र पैसे किती मिळाले ते माहीत नाही. बंदर तयार झालं पण त्या बंदरातमध्ये एकही जहाज नंतर येईना, त्यामुळे त्या बंदरातनं पैसे जन्म होईना. आणि श्रीलंकेला चीननी कर्ज दिलं होतं, देणगी नव्हती दिली, त्यामुळे आता कर्जाचे हप्ते श्रीलंकेला चुकवता येईनात. त्याच्या बदल्यामध्ये हे बंदर चीननी 99 वर्षाकरता लीजनी घेतलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये जमीन बळकाव कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये राजपक्षे कुटुंबाचा नक्कीच सहभाग होता. ते काही वेडेखुळे नाही आहेत अशी जमीन द्यायला. तर आता त्या बंदरामध्ये चीनचं एक ज्याला ट्रॅकिंग शिप म्हणतात, म्हणजे जे निरीक्षक आणि बघणारं जहाज असतं की ज्याच्यामध्ये मिसाईल्स उडतात, त्या मिसाईलला ट्रॅक करता येतं की मिसाईल बरोबर रस्त्याने चाललं आहे की नाही, अशी जी शिप्स असतात त्या प्रकारचं एक शिप, त्या जहाजाचं नाव आहे युआंग वांग 5. एक गंमत म्हणजे हे जे नाव दिलं आहे ना युआन वांग, या चिनी नावाचा अर्थ आहे दूरदृष्टी. किती समर्पक नाव आहे ना, की दूरदृष्टीनी लांबचं बघणं याचा अर्थाने हा शब्द वापरला जातो. आणि चीनचा जो प्रसिद्ध इंजिनियर आहे त्यांनी हे जहाज डिझाईन केलेलं आहे आणि अशी ते आणखीन डिझाईन करत आहेत. त्यांना याच्या 21 वर्जनपर्यंत जहाजं डिझाईन करण्याची इच्छा आहे, तुम्हाला माहिती म्हणून हे सांगितलं. आपलं हे जहाज ध्रुव आहे, ध्रुवचा अर्थ अटळ, जिथे आपण त्याला नेऊ तिथे ते अटळ राहील. या अर्थाची ही नावं काही उगाच दिलेली नसतात, त्याच्या मागे काहीतरी मोठा अर्थ आणि तत्वज्ञान असतं हे सांगायकरता हे सांगितलं. 5 ही त्याची जनरेशन आहे, हे 3rd जनरेशन शिप आहे युआंग 5. त्याच्यानंतर 6 पण चीन बांधून तयार आहे. हे जहाज 29 सप्टेंबर 2007 साली चीननी बांधलं. आणि या जहाजाचं वैशिष्ट्य असं की त्याच्यामध्ये भरपूर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतात आणि एखादं मिसाईल उडालं की ते मिसाईल आपल्या मार्गावर योग्य चाललं आहे की नाही ते हे बघतं. आणि नुसतं बघतं असं नाही, गरज पडली तर माझा असा अंदाज आहे की हे त्या मिसाईलला गाईड पण करू शकतं, तेवढी क्षमता या जहाजात असते. म्हणजे एक प्रकारचा तिसरा डोळाच म्हणा ना शत्रू राष्ट्राचा. तर असं हे युआंग 5 जहाज, जे 222 मीटर रुंद आहे आणि साधारण 30-40 फूट पाण्याखाली ज्याचा विस्तार आहे, ज्याला ड्राफ्ट म्हणतात, म्हणजे त्याला खोल पाण्याचं बंदर लागतं, असं हे जहाज चीनमधनं निघालं आणि ते आता हंबनटोटा बंदरामध्ये 11 तारखेला म्हणजे उद्याच यायचं आहे. आता हे जहाज कशाला यायचं आहे, तर चीनने सांगितलं हे रिसर्च करायला यायचं आहे. कसला रिसर्च श्रीलंकेत जाऊन करायचा आहे? आणि वरती म्हणले हे रिफ्युएलिंगला यायचं आहे. हे जहाज डिझेलवर चालणारं जहाज आहे. श्रीलंकेमध्ये सध्या फ्युएलची इतकी मारामारी आहे की भारताने पैसे दिल्याशिवाय त्यांच्या रिक्षात पेट्रोल घालता येत नाही त्यांना. त्यामुळे या जहाजाला डिझेल पुरवणार श्रीलंका वगैरे सगळ्या बाता आहेत. चीनला ते तिथे आणून भारताच्या किनाऱ्यावरती हेरगिरी करायची आहे. तिथून भारताचं जे स्पेस स्टेशन आहे थुंबा रिसर्च सेंटर, जे त्रिवेंद्रमच्या जवळ आहे, ते फक्त 450 किलोमीटर दूर आहे.
आणि या जहाजाची जी रेंज आहे ती 750 किलोमीटर आहे, म्हणजे तिथेपासून चीनला अद्ययावत रीतीने भारताच्या सगळ्या स्पेस लॉन्च, सॅटेलाईट लॉन्च, मिसाईल लॉन्च ज्या तिथनं होतात त्याच्यावरती नजर ठेवता येते. आणि गरज पडली तर चीनी लोक हॅकिंग करण्यात तर माहिरच आहेत, तर ते कदाचित हॅक करून त्या मिसाईलचा मार्गसुद्धा बदलतील, माहीत नाही काय करतील. भारताने याला तीव्र आक्षेप नोंदवला आहे आणि श्रीलंकेला सांगितलं आहे असलं चालणार नाही, हे भारताच्या विरुद्ध कारस्थान आहे आणि याच्यात श्रीलंकेने भाग घेता कामा नये. सध्याचे जे राष्ट्रपती आहेत श्रीलंकेचे ते भारत मित्र आहेत. आता हे जहाज येत आहे म्हणजे चीनला फॉर्मली विचारायला लागेल श्रीलंकेला की आमचं हे जहाज आम्ही आणू का. ही विचारण्याची परमिशन चीनने मागितली होती, ती 12 जुलैला त्यांना परमिशन दिली श्रीलंकेने की तुम्ही येऊ शकता, म्हणून हे 11 ऑगस्टला जावई आपलं बॅग घेऊन येत आहेत. आणि लक्षात घ्या, 12 जुलैला परमिशन दिली आणि 13 जुलैला गोटाबाया राजपक्षे चीनचे तेव्हाचे राष्ट्रपती पाठीला पाय लावून आपल्या राजप्रासामधनं पळाले अगदी अर्ली मॉर्निंग. म्हणजे ही परमिशन देण्याचीच जणू वाट पाहत होते आणि नंतर तो मनुष्य पळून गेला, पुढे मालदीवला गेला, पुढे सिंगापूरला गेला, ते आपल्याला सगळं माहिती आहे. तर याचा अर्थ असा की हे जहाज यायचं याची परमिशन देईपर्यंत त्यांचं राज्य टिकवून धरलं आणि नंतर ते पळून गेले तरी चालेल, परंतु आता तिथे राज्यात परिवर्तन झालेलं आहे. भारताने अत्यंत तीव्र शब्दात श्रीलंकेला सांगितलेलं आहे की तुम्हाला आमची मदत पाहिजे, तुम्ही अडचणीत आला की मदतीला आमच्याकडे येता, नंतर चीनकडे जाऊन गुप्तगू करतात, हे चालायचं नाही. आणि आता असं ऐकण्यात येतं की चीनला श्रीलंकेच्या माणसांनी कळवलेलं आहे की तुमचं जहाज इथे येता कामा नये, पुन्हा कधी यायचं ते आम्ही बघू. म्हणजे आत्तापुरता धोका टळला आहे, परंतु असा धोका हा कायमच राहणार आहे. आपल्याला डोळ्यात तेल घालून या सगळ्याकडे बघायला लागतं, कारण चीननी ज्याला इंग्लिशमध्ये स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणतात किंवा मोत्याची माळ असेल ते नकाशामध्ये आपल्याला दिसेल, आपल्याला जिथं आपली शिपिंगची वाहतूक होते त्या सगळ्या ठिकाणी चीननी आपल्या हेरगिरीच्या यंत्रणा बसवायला सुरुवात केलेली आहे. ब्रह्मरेशमध्ये कोको आयलंड म्हणून जे आहे अंदमानच्या उत्तरेला, तिथे त्यांनी बसवायला सुरुवात केली आहे, कारण अंदमानला आपला मोठा नेव्हीचा बेस आहे, नेव्ही आणि एअरविंगचा बेस आहे. तसंच त्यांनी हिंद महासागरामध्ये हे हंबनटोटाला बसवत आहेत, आणखीनही पुढे तुम्हाला या नकाशात दिसेल. म्हणजे आपल्याला सगळ्या बाजूंनी घेरून टाकायचं. ग्वादर बंदराबद्दल मी नुकतंच सांगितलं होतं, ग्वादर जे आहे पाकिस्तानातलं बंदर, तिथेही चीनला हात उद्योग करायचा होता. सुदैवाने तो सीपेक प्रोजेक्ट आता मेल्यातच जमा आहे, त्यामुळे ते तितक्या लवकर होणार नाही. पण भारत हा अतिशय सावध आहे. याच्याही आधी चीनच्या रिसर्च वेसल 2019 साली आल्या होत्या, 2020 साली आल्या होत्या, 2015 सालीसुद्धा एकदा आल्या होत्या. प्रत्येक वेळेला भारताने त्यांना ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांना परत जायला भाग पाडलेलं आहे. हे आपल्याला कायम करत राहायला लागेल, कारण एक असं वचन आहे की द प्राईस ऑफ लिबर्टी इज इटर्नल सिक्युरिटी, म्हणजे स्वतंत्रतेची किंमत ही कायम जागरूकता ही असते. कोणावरही विश्वासून चालणार नाही. भारत हा आता महासत्ता होऊ घातलेला आहे, कोणीच एखाद्या देशाला सुखासुखी महासत्ता होऊ देत नाही, त्यामुळे त्यांच्या महासत्ता होण्याच्या प्रयत्नामध्ये काही ना काही नेहमी अडंगे, अडथळे आणि संकटं येणारच आहेत. त्या संकटांवर मात कशी करायची ते आपल्याला शिकायला पाहिजे. आणि चीनकडेच असं जहाज आहे असं समजू नका. याआधी मी एक कार्यक्रम पण केलेला आहे छोटासा, INS ध्रुव नावाचं एक जहाज, असंच ट्रॅकिंग शिप आपण सुद्धा बांधलेलं आहे. आपलं आणखीन अध्यायवत आहे, कारण आपण 2021 साली गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हे जहाज बांधलं आणि याच्यानंतर INS अन्वेष नावाचं आणखीन एक जहाज आता तयार होत आहे. हे जहाज आपल्या मिसाईलला ट्रॅक करू शकेल. तुमच्या लक्षात आलं का हा उद्योग काय असतो, की आपण जर समजा मिसाईल कुठल्या शत्रूराष्ट्रावर डागायचं असलं तर ते नेमक्या ठिकाणी पडावं याकरता तुम्हाला त्याच्या जवळ जाऊन त्याचं ट्रॅकिंग करायला लागतं. आता हे जहाजच आहे, हे त्याच्या जवळ जाऊन त्याचं ट्रॅकिंग करू शकेल. तुम्ही म्हणाल सॅटेलाईटने ट्रॅकिंग का करत नाहीत, सॅटेलाईटने ट्रॅकिंग अर्थातच करतात, पण सॅटेलाईट ट्रॅकिंगमध्ये हॅकिंगची शक्यता असते, कारण सॅटेलाईट सिग्नल फार मोठ्या रेंजवरती जातात, त्यामुळे शत्रूराष्ट्रसुद्धा तुमच्या सॅटेलाईटकडे बघत असतं. शिवाय सॅटेलाईट उडवण्याचं तंत्रज्ञान असतं, तुमचा जो स्पाय सॅटेलाईट आहे तो शत्रूराष्ट्राला उडवतासुद्धा येतो. भारताने सुद्धा या प्रकारच्या गोष्टीची चाचणी केली आणि जगातला फक्त 4th देश आहे भारत की जो सॅटेलाईट ठरवून उडवू शकतो हवेमध्येच. म्हणजे एखाद्या शत्रूराष्ट्राचे डोळे फोडायचे म्हणजे ते आपल्या हालचालींकडे बघू शकत नाही, तसंच शत्रूराष्ट्र आपल्याकरता करू शकतं, त्यामुळे ही कायमची सावधगिरी आपल्याला बाळगायला लागते. आणि हे डिझेल शिप्स आहेत, ही डिझेल शिप असली तरी यांना आण्विक
अण्वस्त्रांना सुद्धा ट्रॅकिंग करता येईल अशी यांच्यामध्ये सोय आहे. अर्थात अण्वस्त्रांना ट्रॅकिंग करता येईल म्हणजे ट्रॅकिंग साधंच मिसाईल असतं, त्याच्यावरती अणुबॉम्ब लावला म्हणजे त्याला अण्वस्त्र वाहू मिसाईल म्हणता येतं. जशी आपली आता मिसाईल्स आहेत ब्रह्मोस वगैरे, अग्नी आहेत, ब्रह्मोस आहेत, वेगवेगळी मिसाईल आहेत, ही एकदा उडाली की त्यांच्यामध्ये लक्ष्याचा कॉर्डिनेट भरलेले असतात की कुठे जायचं, काय कुठे याचा स्फोट व्हायचा, तिथे ती बरोबर जात आहेत की नाही, हा एक भाग झाला. दुसरं, ती जर उडल्यानंतर तुम्हाला वाटलं की ती आता इस्लामाबादवर न टाकता लाहोरवर टाका, एक गंमत म्हणून सांगतोय हं, तर तुम्हाला ते करता यायला पाहिजे. आणि आपला शत्रू पाकिस्तान आहे तसा चीन देखील आहे, आणि चीन आपल्यापासून बराच लांब आहे. या प्रकारचं एखादं जहाज जर आपण उद्या दक्षिण चीन समुद्रात नेऊन ठेवलं तर कसं चीनला वाटेल, तसाच प्रकार चीन आपल्यासमोर हे जहाज आणून करत होता. त्याला आपण आळा घातलेला आहे. श्रीलंकेचं सरकार सुदैवानी आपल्या बाजूचं सरकार आहे, त्यामुळे ही गोष्ट आपण रोखलेली आहे. पुन्हा अशी घडणार नाही याची पुरेपूर तंबी श्रीलंकेला आपण देत आहोत. आणि सध्या श्रीलंका आपल्यावरती एवढा अवलंबून आहे की आपल्या इच्छेच्या विरुद्ध जाण्याची तो काही शक्यता नाही. चीननी कितीही अर्धापट केली तरी चीन काही त्यांना पैसे देणार नाही आहे. तेव्हा अशा प्रकार हा चाललेला आहे. आपण एक प्रकारचं आपल्यावरती हेरगिरी होण्याची शक्यता मुळातच उपटून काढलेली आहे. पण हे असं कायम चालू असतं, यातले काही पैलू आपल्या नजरेस आणावेत म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण हा आमच्या आपल्या मित्रपरिवाराकडे पाठवा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या कमेंट्स माझ्याकडे येऊ द्यात. आम्ही आपल्या कमेंट्स वाचून त्याप्रमाणे आमच्या व्हिडिओच्या कॉन्टेंटमध्ये आणि व्हिडिओच्या पद्धतीमध्ये बदलसुद्धा करतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.